कोणाच्याही जर सभा झाल्या तरी दिंडोशी विधानसभेची निवडणूक ही विकास कामावर आम्ही लढतोय. गेली 10 वर्ष मी आमदार म्हणून लोकांशी माझा जनसंपर्क आहे. सर्वधर्मीय लोक ही माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे दिंडोशी विधानसभेमध्ये मशाल या चिन्हावरती बटन दाबून लोक मला मतदान करणार, महाविकास आघाडीला मतदान करणार यावर माझा विश्वास आहे. विरोधकांकडून वारंवार आरोप केले जात आहेत की या ठिकाणी 10 वर्षांपूर्वी विकास कामं झालेली नाही. शिंदेनी देखील त्यावरती विरोधक हा आरोप करतातच. प्रत्येक विरोधक हा सांगतो की समोरच्या माणसाने एकही काम केलेलं नाही आहे. ही स्ट्रॅटेजी आहे राजकारणाची. लोकांना माहिती आहे ना, दिंडोशीकरांना माहिती आहे मी काय काम केलं आणि माझा काय जनसंपर्क आहे तो. महाराष्ट्रातच मुख्यमंत्री लक्ष ठेवतात ना, मुख्यमंत्र्यांचं कामच आहे ते. पण दिंडोशीकर जनता ही महाविकास आघाडी बरोबर आहे. मतदारसंघामध्ये सतत विरोधकांकडून कटेंगे तो बटेंगे असा प्रचार देखील सुरू झाला. बटेंगे तो कटेंगे जे प्रचार जो काय चालू आहे त्यांना लक्ष लाभ हो. पण इकडे दिंडोशीमध्ये एकात्मतेचं वातावरण आहे. सर्व धर्मीय एकत्र राहून हे हम सब एक आहे या नाऱ्याने महाविकास आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे सर्व धर्मीय सर्व भाषिक हे माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्याच उमेदवाराला दिंडोशीमध्ये मतदान होईल. मी तुम्हाला आजही सांगतो, उद्याही तेच राहील. 20 पण आपण बघाल आणि 23 जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला कळेल की दिंडोशीकर मतदार आणि जनता ही महाविकास आघाडीबरोबर आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.